नाही मित्रांनो, तर काल आपण बघितलं की आम्ही चिकनची पार्टी म्हणजेच ते 65 काय हिने केलेलं बिर्याणी केलेली लेअरची, ती खूप चांगली झालेली. पूर्ण दोन वेळा आम्ही तीच खात होतो. तर आज फायनली परत आमचा एक प्लॅन बनला बाहेर फिरायचा. खूप दिवसांनी परत फॅमिलीसोबत ट्रिप करतोय. तर आता आम्ही आलो आहोत पळसदरी डॅमला. तुम्ही बघू शकता हा बघा डॅम, पार्टीच आहे आमच्या. तर ट्रेनमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे काहीच व्लॉग करता आला नाही आणि आता सुरू केलं आहे. आपण आता पोहोचणार आहोत, धबधब्यावर जाणार आहोत आपण. हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे आमच्या कोकणासारखं. आली कोकणवाली. मामान आमच्यासाठी केक आणलाय, एकच दे. ब्रेड आहे तो. मित्रांनो, हा बंधारा आपल्याला क्रॉस करावा लागतो इथं जाताना. हे सगळे जात आहेत हळूहळू कारण याच्यावर शेवळ आहे, त्यामुळे सावधानीने जावं लागतं. आणि पाठचा व्ह्यू खूप मस्त आहे. आजी बहीण ओरडते आहे. तुला कसं वाटतंय आता? अजून ठीक वाटतंय. मित्रांनो, जाम भारी व्ह्यू आहे इथे. तुम्हाला आवाज ऐकू येतो की नाही माहित नाही, पण पाटी धबधबा म्हणजे धबधब्याचं जे पाणी नदीने जातं ते ओढा आहे आमच्या इथे. तर पहिल्यांदाच असल्या ठिकाणी आल्यामुळे या लोकांना जरा मजा येते. तर हे लोक अर्धा तास तर अजून इथेच आहेत, जे की आम्ही स्टार्ट पण नाही केलं कुठे जायला. पाहिजे तिकडे आहे आणि ही लोक अजून इथेच फोटो काढतात. काय माहीत काय शूट भेटतंय, पण जाऊ द्या, पहिल्यांदा येतात, काहीतरी मजा करतील. बघू आता किती वेळ लागेल सुरू जायला. पहिल्यांदा आलेली मुलगी अशा ठिकाणी. अशा ठिकाणी ते पण तू बरोबर ठिकाणी नाही आणले. सोड, आम्हाला अशा ठिकाणी मजा मस्ती करावी लागते. काय बरोबर ठिकाणी नाही? कुठे डॅम? कुठे डॅम? पार्टी गेला, धबधबा वर आहे, पण यांना इथेच मजा करायच्या. काय माहित काय बोलते तिथं, तिला कळत नाही. तर आताच थोड्याशा भयानक वाटेवर ना मी यांना आणलेलं आहे. तर तुम्ही सांगा जरा कसं वाटलं. तुमचे घुडगे फुटलेले आहेत मगाशी. मस्त गुडघ्याला लागलंय माझं. कसं वाटलं तुला? छान वाटलंय, नवीन काहीतरी एक्सप्लोअर करतोय, छान वाटतंय. म्हणजे आम्ही अजून काहीतरी सजेस्ट करू शकतो हे छान असेल तर. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आमचे जेवढे प्लॅन म्हणतात त्याची स्पॉइलर हीच आहे. जे पण प्लॅन म्हणतात ते फिसकटतात किंवा ही प्लॅन लगेच कोणाला तरी सांगून टाकते. ऍनिव्हर्सरीचा प्लॅन पण हिनेच फोडलेला. पण हा भारी आहे, बाकीचं पण दाखवा किती छान छान आहे ते. आणि आपली फॅमिली कपडे बघायची. केवढूस चढलीस आतापर्यंत तू? आत्ताच तर तू स्टार्ट केलाय. हेच 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 पावसाळ्यात. पावसाळ्यात भिजून खातो.
पराठे आम्ही बनवले सकाळ सकाळी 6 वाजता उठून आणि धन्यवाद पराठ्यांसाठी पाऊस आणला आणि खूप सारं असं पाणी आता खाली येत आहे सगळं पाणी पण आहे अक्षरशः पाणी भात खात आहे ती लोक पाऊस बघा किती वाढलाय पाणी वाढलेलं आहे आता कदाचित आम्ही निघू शकतो इथनं खूप पाण्याचा फोर्स वाढलाय तुम्ही बघू शकता आता आम्ही घरी चाललोय आणि आता खूप पाऊस आलेला आहे खूप म्हणजे खूप आणि जेव्हा आम्ही निघालो तेव्हा खूप सारं पाणी गळू झालेलं होतं नवीन पाणी आल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे वॉटरफॉलला खूप जास्त फोर्स आलेला तर तिथनं आम्ही निघून गेलो कारण ते रिस्की होऊ शकतं थोडंफार तर आता आम्ही घरी जाणार आहोत तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो गुड बाय